नमस्कार, मी ओमकार निंबाळकर, कृषी जागरणमध्ये आपले स्वागत करतो. पाहूयात कृषी संबंधित महत्त्वाच्या बातम्या. यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे खताचा तुटवडा भासणार असल्याची देखील शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे शेतकरी चिंतित आहेत. यामुळे ऐन कामाच्या वेळी खताचा तुटवडा त्या ठिकाणी पडणार असल्याचे त्याचा उत्पादनावर त्या ठिकाणी परिणाम होत आहे. असे असताना आता वाशिम जिल्ह्यातील खताचा साठा नसल्याने यंदा खरीपाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच शेतकरी संघटनेनेही आक्रमकता दाखवत खताच्या पुरवठ्याबाबत आवाज उठवला होता. कृषी विभागाने त्या ठिकाणी खताची रँक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चक्क त्या पोत्याला हार घालून त्याचे स्वागत केले आहे. गेल्या 2 वर्षांपासून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सामना करावा लागत आहे. आता मात्र टोमॅटोने शेतकऱ्यांना चांगलीच मालामाल केली आहे. यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी 2 वर्षानंतर समाधानी आहेत. अनेक शेतकऱ्यांना आता यामुळे चांगले पैसे देखील मिळत आहेत. असे असताना आता शेतकरी ऋषिकेश गंगावणे यांनी सलग 3र्या वर्षी 1.5 एकरात टोमॅटोची लागवडीचा प्रयोग केला होता. यामुळे गंगावणे यांचे जीवनच बदलून गेले आहे. त्यांनी चक्क टोमॅटोच्या झाडांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली आहे. टोमॅटोचे झाड त्यांनी जाळून न टाकता ते पाण्यात विसर्जित केले आहे. या टोमॅटो उत्पादनातून त्यांना यावर्षी चांगले पैसे मिळाले आहेत. आपला भारत देश शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. काळाच्या ओघात आता शेतीमध्ये मोठा बदल होत गेला आहे. यामुळे पूर्वी पारंपरिक पद्धतीने भारतात शेती केली जात होती, मात्र आता यांत्रिकीकरणात त्या ठिकाणी चालना मिळाली आहे. असे असताना आता केंद्र सरकारने ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीव योगदान देण्याचे ठरवले आहे. यामुळे आता थेट शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 5 लाख रुपयांचे अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून कांदा दराचा वांदा त्या ठिकाणी कायम आहे. कांद्याला कवडी मोल दर मिळत आहे. असे असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. तर सरकारही कांदा दराच्या धोरणाबाबत काही बदल करत नाही. यामुळे सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी चांदूर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधून त्या ठिकाणी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. असे असताना यासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्याचे कांद्याचे दर म्हणजे भीक मागून पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात कांदा द्यायचा अशी परिस्थिती झाली आहे. राज्याचे कृषी मंत्री यांनाच भीक मागून पैसे देणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक MC डॉमिनिक यांनी इनोव्हेटिव्ह प्युअर स्टार्टअप आणि कोवर्टिंग सिस्टेचे यांच्याशी करार केला आहे. याचे संस्थापक अजय केजा यांच्यासोबत त्यांनी यावेळी बातचीत केली. अजय केजा हे कृषी बायोटेक आणि क्लीन टेक स्टार्टअपसाठी उद्योजक, शिक्षक तज्ज्ञ आणि हवामान लवचिकता धोरणावर काम करत आहेत. त्यांनी यासोबत यावेळी एक मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ये जो हमारा समझौता हुआ है कृषी जागरण के साथ और जो इंडियन जो हमारा ग्लोबल एग्रीकल्चर इंस्टीट्यूट है उसमें हम चाह रहे हैं कि जितनी भी हिंदुस्तान में फार्मर्स हैं, जितने हिंदुस्तान में वैज्ञानिक हैं, जितने भी संस्थान हैं, जितनी भी तरह के एग्रीकल्चर एक्टिविटी है उनको ज़्यादा से ज़्यादा लाभ पहुँचे. तो ये प्लेटफॉर्म हम बना रहे हैं कृषि जागरण के थ्रू और ये MOU जो है उसका प्रतीक है और उसमें 4 डिफरेंट एस्पेक्ट है. एक तो एग्रीकल्चर नॉलेज को जो है रिफाइंड करके लोगों तक पहुंचाएं. दूसरा ये है कि एग्रीकल्चर टेक्नोलॉजी की सरलता से पीयर टू पीयर ट्रांसफ़र हो. तीसरा हमारा है कि एग्रीकल्चर एजुकेशन और कम्युनिकेशन स्ट्रांग हो. और चौथा हम चाहते हैं कि सारे देश में एग्री एंटरप्रेन्योर की एक लंबी कतार शुरुआत हो जिससे कि इकोनॉमी जो आर्थिक है देश की स्थिति वो अच्छी होगी. तो इसी संभावनाओं के साथ हमने ये MOU किया है और आगे हम साथ इकट्ठा काम करेंगे. अभी तो कृषि जागरण के साथ लेकिन बहुत सारे अदर ऑर्गेनाइजेशन को भी इस प्लेटफॉर्म पे लाएंगे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण. धन्यवाद.